नमस्कार मित्रांनो संख्या प्रणाली म्हणजेच नंबर सिस्टमच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकातील भाजकाच्या परिमयीकरणावर म्हणजे रॅशनलाइझिंग द डिनॉमिनेटरवर चर्चा केली आज त्याच विषयावर आधारित काही प्रश्न सोडूया तर चला सुरुवात करूया दिल्या गेलेल्या अपूर्णांकातील भाजकाचे परिमयीकरण करा मित्रांनो आपल्याला केवळ हे लक्षात ठेवायचे आहे की भाजकाला अशा संख्येने गुणायचे की भाजक अपरिमेय संख्येतून परिमेय संख्येत रूपांतरित होईल आणि हे जास्त कठीण नाहीये भाजकाची संख्या आणि नित्यसमानतेचा वापर करून हे काम आणखी सोपे होऊ शकते पहिला प्रश्न घेऊया अकरा भागिले तीन गुणिले वर्गमुळात सहा येथे अंश आणि भाजक दोन्हीला वर्गमुळात सहाने गुणले तर आपल्याला अंशात मिळेल अकरा गुणिले वर्गमुळात सहा आणि भाजक बनेल तीन गुणिले वर्गमुळात सहा गुणिले वर्गमुळात सहा बरोबर तीन गुणिले सहा बरोबर अठरा आता तो अपूर्णांक होईल अकरा गुणिले वर्गमुळात सहा भागिले अठरा आणि जसे की तुम्ही पाहू शकता आता भाजक हा अपरिमेय संख्या नाहीये येथे अंश आणि भाजक दोन्हींना तीन गुणिले वर्गमुळात सहाने देखील गुणले जाऊ शकते मात्र फरक एवढाच पडेल की रीत मांडताना काही पायऱ्या वाढतील तर आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे एक भागिले दोनचे वर्गमूळ अधिक तीन येथे आपण अंश आणि भाजकाला वर्गमूळ अंशात ने गुणाकार होऊन आपल्याला पुन्हा तीच संख्या प्राप्त होईल आणि भाजक होईल वर्गमुळात दोनचा वर्ग वजा तीनचा वर्ग बरोबर दोन वजा नऊ बरोबर वजा सात म्हणजे परिमेयीकरण झाल्यानंतर ती संख्या असेल दोनचे वर्गमूळ वजा तीन भागिले वजा सात जिला आपण अशा प्रकारेही लिहू शकतो आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे सात भागिले आठ वजा पाच गुणिले वर्गमुळात तीन हा प्रश्न जरी मागच्या प्रश्नापेक्षा वेगळा दिसत असला येथे देखील आपण त्याच नित्यसमानतेचा वापर करणार आहोत आणि अंश आणि भाजकाला आठ अधिक पाच गुणिले वर्गमुळात तीनने गुणणार आहोत मित्रांनो आपल्याला ह्याकडे लक्ष ठेवायचे आहे की जर भाजप ए अधिक वर्गमुळात बी च्या रूपात असेल तर ए वजावर्गमुळात बी ने गुणूया आणि जर ए वजा वर्गमुळात बी च्या रूपात असेल तर ए अधिक वर्गमुळात बी ने गुणूया येथे अंशात सातचा सा गुणाकार ह्या दोन संख्यांशी होईल सात गुणिले आठ अधिक सात गुणिले पाच गुणिले वर्गमुळात तीन आणि आपल्याला मिळेल छप्पन्न अधिक पस्तीस गुणिले वर्गमुळात तीन आणि भाजक म्हणून आपल्याला मिळेल आठचा वर्ग वजा पाचचा वर्ग गुणिले तीन बरोबर चौसष्ट वजा पंचवीस गुणिले तीन म्हणजेच चौसष्ट वजा पंचाहत्तर बरोबर वजा अकरा तर येथे भाजकाचे परिमेयीकरण झाले आणि आता अपूर्णांक आहे छप्पन्न अधिक पस्तीस गुणिले वर्गमुळात तीन भागिले वजा अकरा जो आपण अशा प्रकारे देखील लिहू शकतो आणि आता बघूया शेवटचा प्रश्न वर्गमुळात दोन भागिले पाच वर्गमूळ वजा दोन वर्गमूळ मित्रांनो आतापर्यंत प्रश्नामध्ये आपल्या अंशात परिमेय संख्या होती येथे एक अपरिमेय संख्या आहे परंतु त्यामुळे आपल्याला काही फरक पडणार नाही कारण आपल्याला केवळ भाजकाकडे लक्ष द्यायचे आहे आणि येथे भाजक कोणत्या रूपात आहे ए चे वर्गमूळ वजा बी चे वर्गमूळ येथे आता तुम्ही सांगा की आपण कोणत्या नित्य समानतेचा वापर करणार आहोत होय आपण येथे उपयोग करणार आहोत ह्या नित्य समानतेचा चे वर्गमूळ वजा B चे वर्गमूळ गुणिले चे वर्गमूळ अधिक B चे वर्गमूळ बरोबर ए वजा बी तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू शकता या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला अशा प्रकारे मिळेल मित्रांनो आजच्या सत्रात एवढेच आज आपण भाजकाच्या परिमेयकरणाशी संबंधित काही प्रश्न सोडवले भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच विषयावर आधारित आणखी काही प्रश्नांसोबत धन्यवाद